2024-2029 या विधानसभेचे रणधुमाळीची सुरुवात झालेली आहे आणि 10 वर्षापासून आमदार असलेले शिवाजीराव खर्डिले आणि 5 वर्ष आमदार असलेले प्राजक्तदादा आणि 2.5 वर्ष राज्यमंत्री राहिलेले प्राजक्तदादा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. या दोघांमध्ये एक तुल्यबळ लढत होणार आहे. तर ताई तुम्हाला असं कोण वाटतंय का या दोघांमध्ये आपल्याला कोण आमदार भावी आमदार कोण पाहिजे? प्राजक्तदादा तनपुरे. प्राजक्तदादा तनपुरे. प्राजक्तदादांनी तुमच्या या सोनगाव सातारमध्ये महिलांसाठी असं कोणतं भरीव काम केलेलं आहे तुम्हाला असं वाटतंय? महिलांसाठी भरपूर केलंय काम त्यांनी आणि मशनरीज घेतल्या, भरपूर लाईटच्या सोयी केल्या. जिथं तिथं त्यांच्या जर मनात आलं असतं त्यांनी घरोघरी डीपी बसवल्या असत्या. मनात आलं असतं. बरं, तुम्हाला इकडे डीपी किंवा शेतकऱ्यांच्या काय त्यांनी प्रामुख्याने प्रश्न सोडवलेले? शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे. शेतकऱ्याला कष्ट भरपूर असते. आता इथं सोनगावमध्ये राऊरी तालुक्यामध्ये गायांचा धंदा भरपूर आहे. तर गायांचं काम करताना भरपूर कष्ट करावं लागते. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून शेतकरी उठतात. सकाळी सकाळी घासायला जातात. त्यांना दिवसभर जे कष्ट असते ते त्याचा भाव त्यांना भरपूर भेटला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं. बरं, तुम्हाला आता दुधाला भाव भेटतोय का तुमच्या मनासारखा? नाही, मनासारखा दुधाला भाव नाही, काही नाही. त्याच्यामुळं शेतकरी भरपूर नाराज आहे. त्यांनी ना भरपूर चांगला दुधाला भाव दिला पाहिजे. शेतकरी आनंदी झाले पाहिजे एवढंच म्हणणं आहे. या भागामध्ये खर्डिले साहेबांचं जास्त येणं जाणं आहे का प्राजक्तदारांचं जास्त येणं जाणं आहे? नाही, खर्डिले साहेब पण येते जाते. त्याचं पण आमचं आम्हाला खर्डिले साहेबांचं पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ते पण चांगलेच काम करणार आहे. आम्हाला कोणी पण आलं तरी काही अडचण नाही. फक्त आहे ना शेतीला माल भाव चांगला भेटला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं. या दोघांपैकी शेतकऱ्यांना कोणी चांगल्या पद्धतीने न्याय दिलाय? नाही, आता आपण असं सांगू शकत नाही ना कोणी. आता दोन्ही पण चांगलेच आहे आपल्यासाठी. आपण कोणाला म्हणू शकत नाही ना हे चांगले ते चांगले. भविष्यात तुम्हाला या दोघांपैकी कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतंय? भविष्यात आता प्राजक्तदादा झाले तरी चांगलेच आहे. आम्हाला काय अडचण नाही आहे तसं. मग आता तुमच्या प्रमुख मागण्या काय? एक महिला म्हणून प्रमुख मागण्या काय? हे बघ, पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटले पाहिजे. ह्या पद्धतीने आमच्या मालाला भाव दिला पाहिजे. एक तर आता ही कपाशी बागा कशी झालेली आहे. बारीक बारीकले झाडं, त्याच्यात माल निघाणं, आम्हाला ते काही परवडत नाही. त्याला हाही त्याला पण व्यवस्थित भाव भेटला तर आम्हाला पण चांगलंच आहे ना. आमच्या पोरांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. आम्हाला फक्त एवढंच वाटतं का व्यवस्थित भाव जर भेटला तर आम्हाला पण आनंद वाढणार आहे त्याच्यामध्ये. दुधाला भाव चांगला भेटला पाहिजे, शेतमालाला भाव चांगला भेटला पाहिजे. आता महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी साधारणतः ₹1 पीक विमा, PM किसान योजना आणि लाडकी बहिणीसाठी 7,500 रुपये आत्ता दिलेले आहे. तर त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? लाडक्या बहिणीचे आता आम्ही सगळ्या महिला समाधानीचे बरं का. खूप आनंद झाला. काही काही व्हिडिओ बघितले तर महिला नाचतच होत्या. त्या पण किराण्याचे भाव एवढे वाढले तर ते 7,500 रुपये पदरात पडले तरी त्याचा आनंद नाही ना. तेल काय भाव होता, आता काय भाव झाला, त्याचा आपण काहीच विचार नाही ना केला. सरकारने तो पण विचार करायला पाहिजे ना. हे बायांना खुश करण्यासाठी केलं का काय हे पण आम्हाला प्रश्न पडतो ना. आता 7,500 या येणाऱ्या मतदानावर काही परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला? परिवर्तन होईल मतदानामध्ये काही असं वाटतंय? आता ते नाही सांगू शकत कारण किराणा. महिलांमध्ये काय चर्चा आहे? महिलांमध्ये ना इकडं भाव भेटलाय पण किराण्याला पण भरपूर पैसे जाऊ राहिले ना. त्याचं काय कारण? महिलांना घरातलं कारभार सांभाळायचं आहे. ते आता स्वतःसाठी घर करणार का किराण्याला पैसे घालणार तो विषय आहे ना. तर त्यांचा आता हे पैसे भेटले त्यांना किराण्यालाच घालावं लागणार आहे ना. हा, त्याचा असा प्रश्न आहे ना. मग तुम्ही एकंदरीत समजा महायुती सरकारवर खुश आहात का? खुश आता म्हणावं तसं नाही एवढं. पण आता कसं, मालाला जर भाव जर भेटला असता ना तर व्यवस्थित म्हणजे खुश असतो माणूस. आणि जर एखाद दिवशी आता कसं राहतं, शिकार बिकार चालूच राहते एखाद्या वर्षी. पण एखाद्या वर्षी जर मालाला जर भाव नाही भेटला तर खूप काही नुकसान होऊन जातं. म्हणजे शेतकरीचं कष्ट व्हायला जाते सगळं. म्हणजे अक्षरशः शेतकरी रडतो, बाया रडत्या. कारण आता आमचं जाऊ द्या पण बाकीच्या बायांचं कव आहे ना. त्या परिस्थिती बघितली म्हणून मी सांगते. तुम्हाला असं एकंदरीत काय वाटतंय बाबा, आता ही समजा निवडणूक येऊ राहिलेली आता, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला असं तुमचे कामं लवकरात लवकर करत ह्या दोघांपैकी असं कोण सक्षम माणूस वाटतोय इथं आपल्याला एक भावी आमदार म्हणून? प्राजक्तदादा तनपुरे. प्राजक्तदादा तनपुरे. ओके, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.